नमस्कार, मी वृषाली. तुम्ही पाहत आहात वृषालीज रेसिपी. आज मी तुमच्यासाठी एक गोडाचा पदार्थ घेऊन आलेले आहे आणि तो गोडाचा पदार्थ तुम्हाला खूप 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 आवडणार आहे. शाही तुकडा असा पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आणि तो घरातल्या साहित्यातनंच बनतो. ब्रेड आणि दूध हे सगळ्यांच्या घरामध्ये युजुअली असतंच. तेच साहित्य वापरून आपण बनवणार आहोत शाही तुकडा. सध्या कोविडच्या नियमांमुळे दुकानांच्या वेळा बदलल्या, त्यामुळे आपलं काम सांभाळून आपल्याला दुकानात जाऊन साहित्य आणणं शक्य नसतं. मग अशा वेळेला सध्या सणवारही भरपूर आहेत, मग अशा वेळेला काय करावं? घरातल्या साहित्यातनं गोड नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन आपण सगळे कंटाळलो आहोत. तर त्यासाठी एक सुंदर अशी रेसिपी शाही तुकडा नक्कीच बघा, तुम्हाला खूप आवडणार आहे. खूप छान बनते, बनवायला सोपी आहे, बिघडण्याचे कुठलेही चान्सेस नाही आहेत. अत्यंत सोपी ही रेसिपी आहे, तर नक्कीच बघूया. पूर्ण व्हिडिओ बघा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र लगेच करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मात्र मला नक्की कळवा. चला तर बघूया शाही तुकडा. मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात आता मी घालती आहे हे 2 कप फुल क्रीम दूध घातलेलं आहे मी. याची आपल्याला रबडी तयार करायची आहे. यात आता मी घालती आहे ही 1/2 कप मिल्क पावडर. 2 कप दूध घेतलेलं आहे, त्यात 1/2 कप मिल्क पावडर घेतलेली. छान आपण मिक्स करून घेणार आहोत. याच्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. परफेक्ट मिक्स झालेली आहे. यात आता मी घालती आहे ही 1/4 कप साखर. 1/4 कप, 1/2 कप आपण मिल्क पावडर घातलेली आहे, 1/4 कप आपण साखर घालतो आहे, कारण मिल्क पावडरमध्ये सुद्धा साखर असते, त्यामुळे साखर आपल्याला कमी घालायची आहे. थोडेसे पिस्तेही यात मी घालती आहे. हे 5 मिनिट आपण उकळून घेणार आहोत. दुधाला उकळी फुटलेली आहे, त्यानंतर मी यात थोडंसं केसरही घातलेलं आहे. 5 मिनिट झालेले आहेत, हे दूध मी उकळू दिलं होतं. आता आपण गॅस बंद करूया आणि आपण बनवलेले ही रबडी थंड होऊ देऊया, म्हणजे ती आणखीन घट्ट होईल. आपल्याला शुगर सिरप म्हणजे साखरेचा पाकसुद्धा तयार करायचा आहे, त्यासाठी ही 1/2 कप साखर घेतलेली आहे मी. आणि यात आता साखरेच्या 1/2 पाणी घालती आहे, म्हणजे 1/4 कप पाणी घातलेलं आहे यात. गॅस सुरू करूया आणि ही साखर पूर्ण विरघळून आपल्याला त्याचा पाक करून घ्यायचा आहे. बऱ्याचदा गोडाचे तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि नकोसे वाटतात तेच तेच पदार्थ, तर हा एक वेगळा पदार्थ. आता अनेक सणवारांची रेलचेल आहे, तर नक्कीच तुम्ही करून बघा. कोणी पाहुणे रावळे आले तरी फटकन बनणारा हा पदार्थ आहे. गोडाचे याआधी पण आपण खूप पदार्थ बघितलेले आहेत. घरच्या घरी श्रीखंड कसं बनवायचं, मऊसूत पुरणपोळी कशी बनवायची, गव्हाची खीर, बासुंदी, खूप खूप गोडाच्या रेसिपीज बघितलेल्या आहेत आपण. त्याची आपली एक प्लेलिस्ट आहे. आता नारळी पौर्णिमेसाठी नारळी भात, नारळाची वडी, ही प्लेलिस्ट आत्ता तुम्हाला आय बटनमध्ये स्क्रीन वर दिसत असेल, तिथे जाऊन तुम्ही गोडाचे पदार्थ बघू शकता. साखरेचा पाक तयार झालेला आहे आपला. साखर व्यवस्थित विरघळलेली आहे. गॅस आपण बंद करूया आणि हा पाकही आता आपण थंड होऊ देणार आहोत. लाडूला बनवतो त्याप्रकारे आपण एक तारी वगैरे पाक बनवलेला नाही आहे. साखर विरघळून ते पाणी उकळणं इतपतच आपल्याला अपेक्षित आहे. आपल्या पदार्थाला छान रंग येण्यासाठी हा चिमूटभर पिवळा रंग मी घालती आहे. पाक गॅस आपण बंद केल्यानंतर मी यात घातलेला आहे. हा मस्त रंग येतो यामुळे, बघू शकता तुम्ही किती सुरेख रंग दिसतो आहे. छानच. कढईमध्ये मी आता शुद्ध तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये आपल्याला ब्रेड तळून घ्यायचं आहे. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, पण गोड पदार्थ हे तुपामध्ये त्याचा स्वाद अधिक खुलतो, म्हणून मी हे गाईचं शुद्ध तूप घेतलेलं आहे. यात आता मी घालती आहे हा ब्रेड. दोन्ही बाजूंनी गोल्डन होईस्तोवर तळून घेऊया. मंद आचेवर मी हा तळून घेते. किती परफेक्ट सोनेरी रंग आलाय ना, मस्तच. खूपच छान लागतो हा पदार्थ आणि अगदी घरातल्या साहित्यातनं बनणारा. ब्रेड आणि दूध हे तर आपल्या घरात नेहमीच असतं आणि त्यापासून बनणारा हा सुंदर असा गोडाचा खूपच छान आणि वेगळा पदार्थ, जो खूप रिच टेस्ट आहे त्याला.
पुढचंही आपण तळून घेणार. चार स्लाइस मी तळून घेते आहे ब्रेडच्या. टिश्यू पेपरवर आपण हे काढून घेणार आहोत. ब्रेड तळून रेडी झालेला आहे आपला. एक बाउल घेतलेला आहे, त्यावर ही साधी जी आपली चाळणी असते त्याची एक प्लेट मी घेतलेली आहे, ती ठेवलेली आहे. आणि यावर आता आपण घेतलेले हे तळलेले जे काही ब्रेड आहेत ते मी सगळे यावर ठेवती आहे. आता यावर आपण बनवलेला साखरेचा पाक जो आहे, शुगर सिरप, ते मी घालून घेते आहे. म्हणजे आतपर्यंत याच्या मस्त असा गोडपणा जाणार आहे. आणि म्हणूनच खाली आपण बाउल ठेवलेला आहे की जो काही पाक याच्यातनं खाली पडेल तो बाउलमध्येच पडेल. अशा पद्धतीने सगळ्या ब्रेडवर मी हे लावून घेते आहे. एक बाजू लावून झालेली आहे माझी, दुसऱ्याही बाजूने आपण लावून घेऊया. माझी तर प्रचंड फेवरेट ही रेसिपी आहे, तुम्हीही नक्कीच बनवून बघा. आता हे ब्रेड आपल्याला ट्रँगल शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत, ते मी करून घेते. अजून या पद्धतीने मस्त पाक त्याच्यात शिरला आहे, तर छान दिसतं ते. या पद्धतीचे ट्रँगल शेप तयार झालेले आहेत आपले. पाक किती छान शिरला आहे बघू शकता तुम्ही. मस्त ना, तोंडाला पाणी सुटतं बघूनच. असे सगळे आपण कापून घेऊया. सगळ्या स्लाइसेस आपल्या कट झालेल्या आहेत. आपण बनवलेली रबडीसुद्धा थंड झालेली आहे आणि आपल्याला अपेक्षित आहे तितकी ती थिकसुद्धा झालेली आहे. आता सर्विंगसाठी रेडी आहे आपला शाही तुकडा. आधी आपण बनवलेले हे ब्रेडचे पीसेस आपण सेट करणार आहोत. आणि हे असं छान थंड होऊ द्यायचं आणि मग ते खायचं. मस्त. यावर आता आपण बनवलेली रबडी, भरपूर रबडी घालायची. त्यामध्ये आपले स्लाइसेस डीप झाल्या पाहिजेत. या पद्धतीने यावर गार्निशिंगसाठी मी आणखीन थोडे पिस्ते घालतीये. रेडी झालेला आहे आपली घरातल्या साहित्यातनं बनणारा, फटकन तयार होणारा शाही तुकडा. तर नक्कीच बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल याची मला नक्कीच खात्री वाटते. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. टेक केअर, बाय बाय.